शासनाच्या अधिसूचनेनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुद्धा आपले जे दुकाने आहेत आपल्या क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापना याच्यावरील ज्या बोर्ड आहेत पाट्याच्या नामफलकाच्या त्या मराठीत असण्याबाबत शासनानं सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही सर्व प्रभागाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी ती कारवाई करावी आणि दुकानदारांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. पण आता सूचना देऊन वेळ पण दिलेला आपण त्यांना ह्या दुकानाच्या ज्या पाट्या आहेत त्या मराठी भाषेत लिहायचे आहेत आणि त्याच्याबरोबर त्यात एक अशी तरतूद आहे की इतर भाषेत पण ते लिहू शकतात परंतु मराठी भाषेतले जो आकार आहे तो इतर भाषेपेक्षा तो मोठा पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि तसं आम्ही सर्वांच्यापर्यंत दुकानदारांच्यापर्यंत आता ते प्रेस नोट पण दिले आता बाईट पण देतो आहे. तर अशा पद्धतीनं जर कारवाई झाली नाही तर आम्हाला कारवाई करायला लागेल पुढील सर्व कायदेशीर कारवाई. नाही त्यांना लगेच तात्काळ करण्यासाठी सांगितलेलं आहे ते कारण अधिसूचना मार्च महिन्यातली आहे त्यामुळे आपण त्याच वेळेला आपण सगळ्या प्रभाग स्तरावर त्यांना आमच्या सहाय्यक आयुक्तांना तसे निर्देश दिले होते त्यानुसार ते कारवाई सुरू करतील.